कोरोना साथीमुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या शालेय शैक्षणिक सहलीचे वेध आता शाळांना लागले आहेत शाळांनी शिक्षण विभागाकडे सहलींचे प्रस्ताव पाठवण्यास सुरुवात केली आहे तसंच सहलीसाठी बसेस पुरवण्याची तयारी एस टी महामंडळानं केली आहे शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक कडक नियम घातलेत या नियम आणि अटींचं पालन करूनच शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद घ्यावा लागणार आहे दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा महाविद्यालयांचं दुसरं शैक्षणिक सत्र सुरू झालंय या सुट्ट्यानंतर शाळांच्या शैक्षणिक सहलीचं नियोजन आणि आयोजन केलं जात आहे गेल्या दोन वर्षात कोरोनामुळं सहलीवर निर्बंध होते त्यामुळे विद्यार्थी सहलीपासून वंचित होते आता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक दिवस स्थानिक पर्यटन घडवून आणलं आहे तर पाचवीनंतरच्या विद्यार्थ्यांना जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर एक दिवसापेक्षा अधिक काळ मुक्कामी सहलींना परवानगी दिली जाते संपूर्ण राज्यासह परराज्यातही शालेय सहलींचं आयोजन केलं जात आहे यंदा निर्बंधमुक्त वातावरणामुळे अनेक शाळांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे दाखल झालेत मात्र शिक्षण विभागानं या सहलीवर अनेक निर्बंध घातलेत त्यामुळे परराज्यातील सहलीवर बंधन आली आहेत एसटी महामंडळानंही सहली सहलीकरिता लागणाऱ्या बसेस पुरवण्याची तयारी दर्शवत याबाबतच करत सहलींच आयोजन करणं आवश्यक असल्याचं कागदपंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी जे बी कमळकर यांनी बीनशी बोलताना सांगितलं गेली दोन वर्ष कोविडच्या काळामध्ये शासनानं विद्यार्थ्यांच्या सहली नेण्यासाठी परवानगी दिली नव्हती पण आता कोरोनाच्या कालावधी संपल्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर सहली जाण्याबाबतची परवानगी आमच्याकडे कार्यालयाकडे प्रस्ताव प्राप्त होत आहेत शासनाच्या नियमास आधीन राहून आम्ही त्यांना सहलीबाबतची परवानगी देण्याबाबत कार्यवाही करत आहोत माझी सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विनंती आहे की, की, की आ, सुरक्षित सहली नेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित रीतीनं परत आणण्याचे बाबत कार्यवाही करावी आता सहलीला जाणं मुख्याध्यापकांसाठी बंधनकारक केलंय त्यामुळे शाळेच्या प्रत्येक सहलीत मुख्याध्यापकांना सहभागी व्हावं लागणार आहे